कांदा उत्पादकांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर 40% शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेतलाय. 31 डिसेंबरपर्यंत हा आदेश लागू असेल. देशात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी निर्यात शुल्कात वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात टोमॅटोचे दर 200 रुपयांवर गेले होते. टोमॅटोप्रमाणेच कांद्याचे दरही वाढत आहेत. देशात कांद्याची मागणी वाढते त्यामुळे केंद्रानं कांदा निर्यातीवर जास्तीचं शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने जी एक्साइज ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे कांद्याचे बाजार कमी होण्याची दाट शक्यता आहे आणि एक्सपोर्ट करणारे व्यापारी एक्सपोर्ट कमी करतील. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना जे 100-200 बाजारभाव ज्यादा मिळत होते ते कमी होणार आहे. त्याच्यामुळे त्यांचं नुकसानीचं प्रमाण वाढणार आहे. तरी यामुळे जे महाराष्ट्रातील शेतकरी त्यांचं प्रमुख पीक कांदा आहे आणि त्या कांद्याच्या उत्पन्नामध्ये पावसामुळं घट आलेली असून आता बाजारभाव तेजी कमी झाली तर शेतकरी नुकसानीत जातील. तरी घेतलेला हा केंद्र सरकारचा निर्णय 100% आज चुकीचा आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे